आयताची परिमिती काढण्यासाठी मित्रांनो अजून आपण एक उदाहरण घेऊ. या ठिकाणी आपल्याला एक आयत दिलेला आहे. या आयताची लांबी दिलेली आहे 7 सेंटीमीटर आणि या आयताची रुंदी दिलेली 3 सेंटीमीटर. तर आपल्याला प्रथमतः उदाहरण नीट वाचायचं आहे. खालील आयताची लांबी 7 सेंटीमीटर आणि रुंदी 3 सेंटीमीटर आहे, तर या आयताची परिमिती काढा. या ठिकाणी आपल्याला लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आणि आपल्याला विचारलेलं आहे आयताची परिमिती काढा. तर आपण पाहिलेलं की आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. हे आपण आयताच्या परिमितीचं सूत्र पाहिलेलं आहे. मग आपण या सूत्राचा वापर हे उदाहरण सोडवण्यासाठी करूया. तर आयत PQRS ची परिमिती बरोबर, तर या ठिकाणी 2 गुणिले लांबी. 2 गुणिले लांबी, लांबी किती आहे 7 सेंटीमीटर, अधिक 2 गुणिले रुंदी, रुंदी किती आहे या ठिकाणी 3 सेंटीमीटर. मग आपण आता हे उदाहरण सोडवूया. 2 गुणिला 7 बरोबर 14 अधिक 2 गुणिला 3 बरोबर 6. आपण या दोघांची आता बेरीज करूया. सर्वप्रथम आपण गुणाकार केला, त्यानंतर आता बेरीज करूया. 14 अधिक 6 बरोबर 20. तर ह्या आयत पी क्यू आर परिमिती बरोबर 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर म्हणजे सूत्राचा वापर करून आपण कुठल्याही आयताची परिमिती काढू शकतो. लांबी आणि रुंदी दिली असता आपण आयताची परिमिती काढू शकतो. या सूत्राचा वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागेल.